मात्र जमिनी खालून गरम वाफ तसंच धूर येण्याचा प्रकार कर्जत मध्ये समोर आलाय. कर्जत इथल्या अंबामाता मंदिराच्या समोर जमिनीतून धूर निघत होता, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. एका सजग नागरिकाने याची माहिती कर्जत आपत्ती विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. घटनेची माहिती मिळताच कर्जत नगर परिषदेच्या आपत्कालीन विभागाचं तसंच तहसील कार्यालयाच्या आपत्कालीन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. जमिनीतून धूर आणि गरम वाफा निघत असल्यानं प्रशासनानं भूगर्भ तज्ज्ञांना पाचारण केलं. तज्ज्ञांनी या ठिकाणी भेट देत पाहणी केली. प्राथमिक अंदाजानुसार हा सर्व प्रकार नैसर्गिक असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन कर्जत तहसीलदार अविनाश कोष्टी यांनी केलं. काम जीएसटी जे आहे ते येऊन गेले त्यांची टीम आणि त्याची तपासणी केली, त्यांनी पाहणी केली. त्यांचा प्राथमिक निष्कर्ष असा आहे की सदरची बाब ही निसर्ग नाही, निसर्गतः नाही, त्याच्यामुळे नागरिकांनी त्या कोणत्याही पद्धतीने घाबरून जाऊ नये. हे पावसाळ्याचे दिवस असल्या कारणानं तिथे आतमध्ये कचरा किंवा असं तत्सम काही गोष्टींमुळे केमिकल लावून आल्यामुळे देखील ही गोष्ट घडू शकते. त्याच्यामुळे त्याचा प्राथमिकरित्या निसर्गता असं काही आढळून आलं नसल्याचं त्यांनी निष्कर्ष काढलेले आहेत. आपण यासंदर्भात अधिक चर्चा करूयात. भूगर्भतज्ञ बी एम ठाकूर सध्या आपल्या बरोबर आहेत. काय नेमकी घटना घडली होती किंवा याच्या मागचं कारण नेमकं काय होतं? नाही, काल मला कलेक्टर ऑफिस फोन आला होता म्हणून मी कर्जतला गेलो आणि तिथल्या जागेची पाहणी केली. तर आमच्या जिओलॉजीच्या भाषेमध्ये म्हणायचं झालं टोपोग्राफी, ड्रेनेज पॅटर्न, सरफेस जिओलॉजी आणि सब सरफेस जिओलॉजी याचा अभ्यास केला. आता नागरिकांचं असं म्हणणं आहे की 1 मीटर खोदल्यानंतर त्याच्यातून गरम वाफा येत होते. पण आजूबाजूची जी विहीर आहे, एक दक्षिण दिशेला एक सार्वजनिक विहीर आहे, त्या विहिरीचं पाणी करण्यात आली, वेल इन्व्हेंटरी करण्यात आली. आता त्या दगडातून पुढं वाफा वगैरे काही निघत नव्हत्या. सांगायचं तात्पर्य म्हणजे जे वाफा निघतात हे नैसर्गिक कारण काहीच नाही आहे आणि याच्यामध्ये घाबरण्याचं काहीच कारण नाही आहे. आणि निश्चितच हे जिओलॉजिकल किंवा म्हणजे नैसर्गिक असं कोणतेच कारण नाही आहे. ठीक, धन्यवाद. आमच्या सविस्तर बोलला. जर अशी घटना घडली असती तर विहिरीतून देखील वाफा आल्या असत्या, बोरवेल मधून देखील वाफा आल्या असत्या. त्याचा मी पूर्ण अभ्यास केला पण तसं काही प्रकार आढळून आले नाही. ठीक, आणि नागरिकांनी घाबरण्याचं असं काहीच कारण. ठीक, धन्यवाद. आमच्याशी सविस्तर बोललात. इथे घाबरण्याचं कोणतंही कारण नाही, नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन भूगर्भतज्ञ बी एम ठाकूर यांनी केलंय. त्याचबरोबर हा कोणताही नैसर्गिक प्रकार नाही आहे आणि जमिनीतून ज्या वाफा किंवा धूर येत होता त्याची पाहणी तज्ञांनी केली आणि घाबरू नये असं आवाहन त्यांनी केलंय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.